उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. 3 महिन्यांनी सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयामध्ये चार्जशीट देखील दाखल केली आहे. हाथरसमध्ये 14 सप्टेंबर 2020 रोजी 20 वर्षीय दलित तरुणीवर 4 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पीडितेचा मृत्यू झाला होता. 30 सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यासोबतच पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांनी मात्र कुटुंबियांच्या इच्छेनुसारच सर्व काही केलं असल्याचा दावा केला होता. ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता. मुख्य आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांना जेलमधून पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये त्याने आपण आणि आपल्या मित्रांना या प्रकरणात अडकवलं जात असून न्याय देण्याची मागणी केली होती. पीडितेची आई आणि भाऊ आपल्याला त्रास देत असल्याचा दावाही त्याने केला होता. पीडितेच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. तर 27 जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.